आवाज येते का ऐकायला? हाँ येतो ना, बोला ते कोण बोलते हैं? हा, मी तळेगाववरून बोलते. हाँ बोला ना। काय झालं माहितीये का, आमची ना गावाला शेती आहे बरं का, 7 एकर. बर, तर नावावर वगैरे झालेली आहे, अच्छा, नाव काय फक्त तुमचं आता ताई? ते माझं शिंदे. बर बोला, प्रॉपर कुठल्या? आपण सांगितलं ना आता तळेगावचं म्हणून. तलेगाव तेच ना, कुठले तलेगाव? दाभाडे, दाभाडे. दाभाडे का? म्हणजे कसं, तलेगाव भरपूर असतात ना गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये, म्हणून विचारलं। बोला काय अडचण? तुम्ही कुठून बोलताय? ठाण्यावरून बोलतोय। अच्छा, ठाण्यावरून बोलताय का? हो हा, काय झालंय, माझी भाऊजी आहे ना मुंबईलाच राहते, धारावी माहितीये ना, धारावीला. हा, माझं माहेर धारावीचे आणि सासर तळेगावचे माझं. बरं, तर आहे ना, आमची 7 एकर शेती आहे सोलापूर मध्ये. सोलापूर मध्ये नाही, तुम्हाला उंबरगा माहिती आहे ना, हाँ हाँ माहिती मी। तिथे 7 एकर शेती आहे आमची. तर हे झाले मोजणी वगैरे झाली, बर सॉरी वाटणी हे झाले, नावावर झाले, फक्त मोजणी करायची आहे. तर भावाचा मुलगा म्हणतोय की नाही रे बघू नंतर, असं म्हणून म्हणून जवळजवळ 2 वर्ष तो घालवतोय आणि बोलायला गेलो की वाट घालतो. तर तेच थोडं समजून सांगायचं होतं, ते असं का करतो म्हणून. चालेल चालेल। आणि ही जमीन कुणाच्या नावावर आहे? तुमच्या मिस्टरांच्या का? ऐका ना, माझी माहेरची शेती, माहेरची शेती, तीच पण कुणाच्या तरी नावावरती असेल ना? माझ्या वडिलांच्या नाव, आईच्या वडिलांच्या नावावर होती, वडील वारले मग आईच्या नावावर झाली. हाँ आईच्या नावावरून आम्ही वारीस झालो, 5 जणी, अच्छा 5 बहिणी आहेत आम्ही. अच्छा आणि भाऊ वारले माझे, दोन्ही पण जॉबला होते. आपले साईन हॉस्पिटल आहे ना, हाँ तिथे जॉबला होते, तर ते डेथ झाली त्यांची. तर आता दोन्ही भाऊ जाय, त्यांना सरकारी नोकऱ्या पण भेटल्या आणि प्लस पेन्सिल पण आहे. आणि अच्छा जवळजवळ धारावीत आहे ना आमच्या 4 खोल आहेत धारावी मध्ये. बर, तर आम्हाला नाही का धारावीचं काहीच नको, घर वगैरे नाही का, आमचं इथं आहे व्यवस्थित असं. मग आम्ही म्हंटलं नाही का आम्हाला घर वगैरे नकोय, फक्त आम्हाला नाही का शेती द्या 1 1 एकर नाही का. अच्छा हो, तोच जवळजवळ 4 5 वर्ष झालो तोच इश्यू आहे की गेलं ना की हा देते म्हणतात, परत काहीतरी वाद घालतात आणि मग परत निघून जातात असं करतात. अच्छा म्हणजे मोजणी वगैरे काय करून देत नाही का? हो, मोजणी करून देत नाही, वाटणी झाली, हे झाले नाव 7 12 झालाय. अच्छा हा एवढा इश्यू आहे माझा. चालेल चालेल, मग बोलू का तुमच्या भावासोबत? मला भावाचा मुलगा जो आहे ना तो खूप आगाव आहे, आणि ना त्याशिवाय त्याला ना सारखं म्हणजे भावाची नोकरी त्याला भेटलेली आहे बायखळ्याला, अच्छा सरकारी जॉबला आहे, प्लस त्यांना पेन्सिल आहे आईला, आणि जे 4 घर आहेत ना त्यांच्या घराची भाडं सुद्धा त्यांना भेटत. म्हणजे त्यांचं व्यवस्थित आहे, म्हणजे नाही का त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त प्रॉब्लेम आम्हाला आहे. तर आमचं कसं, माझे मिस्टर रिक्षा चालवतात आणि ड्रायव्हिंग करताय का? नाही 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 बाहेर आहे मी, पण थांबलोय, तुमचा फोन येऊन गेला ना। हो, मी कालपासून कॉल करते तुम्हाला. बाहेर आहे ऍक्च्युली मी पण, म्हणून आता सध्या थांबलोय एका जागेवरती आणि तुमच्या सोबत बोलतोय। हा, आणि मग असा प्रॉब्लेम झाला. आणि तो भावाचा जो मुलगा आहे ना, एक भाऊजे देते म्हणते, जी माझी बारकी भाऊजे आहे ना, बाबा हॉस्पिटल मध्ये जॉबला आहे, ती देते म्हणते. आणि एक भाऊजे ना तीच लय आगाव आहे, तीच नाही म्हणते. बर बर, मग आता या सर्वांना कोण कोणासोबत मी बोलू ऐकतील? असं ऐकण्यासारखं कोण आहे समजदार? समजदार ना, समजदार तर कोणीच नाही, पण ठीक आहे भाव समजदार नाही मग ठीक आहे. तुम्ही भावाच्या मुलाला ह्या विषयावर बोलू शकता की काय तुमचा काय इश्यू आहे, काय झालंय, म्हणजे एक्झॅक्ट काय झालं होतं माहिती का. जेव्हा आमचा भाऊ, तुम्हाला वेळ आहे ना ऐकायला? हो हो आहे ना, आहे ना। हा, नाही तुमचा कसं तुम्ही नाही नाही बोला बोला। प्रॉब्लेम काय माहितीये का, ज्या वेळेस माझा भाऊ होता ना, हॅलो, हा बोला, ऐकतोय। ज्या वेळेस माझा भाऊ होता ना त्यावेळेस आम्ही म्हंटल होतं नाही का आम्हाला माहेर पाहिजे ना, काही येणं जाणं नाही, कारण आई वडील नाहीये, चला भाऊ तरी नाही का असं. अच्छा म्हणून आम्ही त्यावेळेस नाही का दादाला आम्ही म्हंटलो होतो, आम्ही दादा म्हणायचो ना भावाला. तर त्यावेळेस दादाला म्हंटल की नाही का आम्हाला नकोय, राहून दे तुलाच नाही का, तुझी मुलं आहेत,
तू करून खाशील नाही का असं, हाँ त्यावेळेस तो शब्द गेला होता. मग त्यांनी तो शब्द धरून ठेवला की तुमचा भाऊ होता तवा तुम्ही म्हटलात की नको आम्हाला, आणि आता का, आता का, काच पण कारण आहे. आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला तुम्ही चहा विचारत नाही, जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो आम्हाला इग्नोर करता, ज्यावेळेस आम्ही तुमच्या कोणत्या फंक्शनला येतो तर आम्हाला असं अटेन्शन देत नाही, तुम्ही स्वतःच्या स्वतःच्याच ह्याच्यामध्ये असता. मग जा ना, मग द्या आमचा, आम्हाला विषय मिटवा. जेव्हा भाव होता तेव्हा आम्ही म्हटलो होतो की नाही देत भावाच्या प्रेमापोटी, तुम्हाला का द्यायचं, तर तुम्ही ना तुम्हाला नाही देत जा, असा इश्यू आलाय. चालेल, काय हरकत नाही. मला त्याचं नाव सांगा तुमच्या भावाच्या मुलाचं. ऐक ना, तुमचा व्हॉट्सअप नंबर हाच आहे का? मी व्हॉट्सअपला तुमच्या पाठवला असता नाही का? चालेल चालेल, व्हॉट्सअपला पाठवून द्या नाव नंबर. हा हाँ चालेल, लगेच चालतंय. पाठवून बोलतोय मी. ऐक ना, ऐक ना, ऐक ना, हा हा तो आता जस्ट आहे ना जॉबला गेला असेल तर अच्छा मला वाटतं तो तुम्हाला ना संध्याकाळी भेटून जाईल. पण त्याला फक्त बोला की बाबा एक जण जर द्यायला तयार असेल तर तुझा तुझा एकट्याचा प्रॉब्लेम काय. आणि आम्ही विचार काय करतो माहितीये का, आम्ही 5 जण आहे मान्य, ते कोर्ट करायची, ती कचेरी करायची, त्याला वेळ द्यायचा, घरातले काम, म्हणजे ते कसं हो सर्व नाही का, सर्व डिस्टर्ब होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नात्यामध्ये थोडा दरार येतो. आम्हाला वाटतं की जे झालं ते झालं, आता तर सरळ तुम्ही नाही का आमच्या मुलांची लग्न, अजून काय तुमचं फंक्शन असेल, आमचं फंक्शन असेल, नाही तर आपण एकमेकाला नाही का बेल बोललो पाहिजे, भेटलो पाहिजे, एवढं तरी तुम्ही मर्यादित ठेवा ना. त्यामुळं आम्हाला आहे ना ते कोर्ट कचेरी ह्या वादात नाही पडायचे आम्हाला. नाही ताई, हे जमीनचे विषय असले ना की आपसा आपसात जेवढं मिटवलं ना तेवढा आपल्यासाठी चांगला असतात. कोर्ट कचेरी बोलला तर पैसा खूप जातो ताई. हा ना, आणि तेवढी परिस्थिती पण पाहिजे ना की हा नाही का, आणि परिस्थिती वेळही लागते पाहिजे. आणि वेळ पण खूप जातोय. त्यामध्ये कसं आपली सहमती असली ना सर्वांचं, आपसापसात मिटवून घेतलं ना, ते चांगली गोष्ट असते. मग विषय तोच आहे ना, विषय काय माहितीये का, बारकी भाऊजे हो म्हणते मग मोठेच का नाही म्हणत आहे, तोच मला थोडा प्रॉब्लेम आहे. ताई असे ह्या जमिनीच्या गोष्टी बोलल्या ना तर मनामध्ये कसं लाभ फायदा होते, लोभ लोभ काय म्हणतात ना त्याला. हा मला काय म्हणायचं, जेव्हा तुम्ही लोभ केव्हा धरा माहितीये का, जेव्हा तुमच्या मिस्टरांनी घेतला असेल ना तर ते आम्हाला नको. आमचं जर वडिलांचं असेल तर द्यायला काय हरकत नाही ना. आणि असं पण आहे की आता धारावीला आमच्या 4 खोल्या जर आहेत ना, त्याच्यावर आम्ही तुम्हाला हसत हसत तयार देतोय ना की आम्हाला आमचा जन्म झालाय तिकडं, आम्हाला ते नकोय. चालेल ताई, काय हरकत नाही. आता तुम्ही संध्याकाळी किती वाजेपर्यंत येतोय तो घरी? मला काय माहिती नाही, मी तुम्हाला संध्याकाळीच म्हणत 4-5 वाजता असं काहीतरी येतोय, तर मी तुम्हाला आहे ना व्हॉट्सअपला त्याचा नंबर पाठवते, मग तुम्ही त्याच्याशी एकदा बोलून घ्या सविस्तर चालेल काय चालेल, काय नाही. ऐकून घ्या. हॅलो, त्याचं नंबर आणि नाव मला पाठवून द्या, बाकी बघतोय मी. हा हा, आणि मला कॉन्टॅक्ट मध्ये राहा काय झालं काय नाही चालेल का. चालेल, त्यांच्यासोबत जसं बोलणं झालं ना तसं ताई तुम्हाला कॉल करतो मी. हा आणि काय सांगणार त्यांना की तळेगाव वरून फोन आला होता. चालेल चालेल, हे ताई रोजच आमचं काम असते, तुमचंच नाही मॅटर, असे भरपूर मॅटर येत असतात. ओके ठीक आहे, चालतंय ठीक आहे. मला हायचा मेसेज करा, हाच नंबर आहे माझा व्हॉट्सअपला ताई, काय हरकत नाही. असा नंबर आहे का, ठीक आहे चालतंय, ओके.